सेलिब्रिटी बाप्पा मोरया आज कार्यक्रमात आपण भेटणार आहोत चला हवा येऊ द्या कॉमेडी शोचे विनोदवीर सागर कारंडे यांना. त्यांच्या नाटकाची सुरुवात मुळात पहिले नाटकच गणपती बाप्पा मोरया याने झाली. सागरजी म्हणाले, आज मला या बाप्पामुळेच आयुष्यात सुख समाधान यश प्राप्त झाले आहे. चला तर पाहूया सागर कारंडे यांच्या घरातील गणरायाचा देखावा, सोबतच आणखी काही गप्पा. सर नमस्कार, महावाईस तर्फे आपल्याला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही. सर आपण हा गणेशोत्सव जो साजरा केला, हा 1.5 दिवसाचा गणेशोत्सव तुम्ही जो आज बाप्पा आणलेला आहे, तर हा कधीपासून आणताय तुम्ही? ते गेले 4 वर्ष झाली मी इकडे राहायलाही आलो, आणि जेव्हापासून राहायला आलो तेव्हापासून मी इथे गणपती आणतोय. खरं तर माझं असं ठरलं होतं की घराचं, बायकोचं ठरलं होतं की घराचं काम झालं जर व्यवस्थित झालं सगळं तर तो एक नवस होता, तो आता आम्ही कंटिन्यू ठेवलेला आहे. ओके, म्हणजे बाप्पाची अशी काय खासियत की बाप्पाने तुम्हाला भरभरून काय काय असं दिलेलं आहे वगैरे, असं एक आठवण बाप्पाची किंवा तुमची एक आठवण अशी लहानपणापासून किंवा आत्तापर्यंत? लहानपणापासूनच आहे. बाप्पाने जे आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे कारण त्याच्या समोरच सगळं झालंय. म्हणजे माझ्या करिअरची सुरुवातच खरी तर गणेशोत्सवापासून झाली. म्हणजे कुठेही स्टेजवर काम कर किंवा एक पात्री कर किंवा एक छोटंसं नाटकलं बसव किंवा स्किट्स कर, असं लोकांच्या विनवण्या करून करून त्यांच्या हातापायावर जोडून काहीतरी 5 मिनिटं द्या मला करायला, हे कदाचित त्याने सगळं बघितलं असावं आणि त्यामुळे जे आहे ते त्यानेच दिलेलं आहे सगळं. ओके, आणि आत्तापर्यंत नाटकामध्ये तुम्ही अनेक नाटकं करत आलात, तर असा काही अनुभव आहे का नाटकामध्ये की बाबा असं बाप्पाच्या संदर्भात कुठलं नाटकामध्ये असं काय वाक्य आलं किंवा? नाही नाही, अख्खंच्या अख्खं नाटक मी गणपतीवर केलेलो. माझ्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक, त्याच्या आधी स्टेज केलंच होतो मी, पण व्यावसायिक नाटक ज्याला म्हणतो त्याचं नाव होतं गणपती बाप्पा मोरया. 2002 साली हे नाटक आलं होतं, योगेश सोमण यांनी लिहिलं होतं, सुदेश म्हशीकर यांनी दिग्दर्शित केलं होतं, आणि धमाल हाऊसफुल चालू होतं ते नाटक. पण ते केवळ देवांवर आहे म्हणून त्याच्यावर थोडी बंदी आणली गेली, पण त्याची कन्सेप्टच अशी होती की सगळे देव विसर्जनानंतर खाली पाण्याखाली भेटतात आणि मग प्रत्येकाची जी काही व्यथा असेल काय असेल ती एकमेकांना सांगतात. तर खूप चांगली कन्सेप्ट होती आणि तू खूप चांगला मेसेज पोहोचत होता. ओके, तर हे पण मला जरा कौतुकास्पद वाटतं की व्यावसायिक नाटकाची सुरुवातच गणपती बाप्पा मोरया या नाटकाने झाली, तरी मोरयाच झालं ते. क्या बात, क्या. आणि आता असं सिनेमा वगैरे गणपतीच्या संदर्भात तुमच्याकडे आलेला का काम करण्यासाठी वगैरे? गणपतीचा संदर्भ असलेला सिनेमा आत्ता येईल माझा 11 ऑक्टोबरला. ओके, ज्यामध्ये माझी 2 गाणी गणपतीवरच आहेत. ओके, जी आदर्श शिंदे यांनी गायलेली आहेत आणि माझ्यावर चित्रीकरण झालंय त्याचं, ते दोन्ही गाणी गणपतीचीच आहेत. ओके, आणि ते 11 ऑक्टोबरला तो पिक्चर रिलीज होईल. मनोदान वारा नाव आहे त्याला. मनोदान वारा. ओके, आणि आता तुम्ही चला हवद्यामध्ये स्किट्स करताय, खूप लोकप्रिय झालात आणि चला हो द्याच एवढं महाराष्ट्रभर वर्ल्डमध्ये नाव झालेलं आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय की आज तुम्हाला हा जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे हा कसं वाटतोय तुम्हाला? तेच मी सांगतोय की हा प्लॅटफॉर्म मला लहानपणीच मिळाला होता, जो गणपतीनेच दिला होता आणि त्याच्यासमोरच सगळी जडणघडण झाली आहे. जे काही वाईट मिळायचं आहे त्याच्यासमोरच मिळालेलं आहे आणि त्याने ते बघितलेलं आहे की या माणसाला काय मिळालंय किंवा काय मिळालेलं नाहीये आजपर्यंत, त्याची वाढ कशी. आपण जसं एका मुलाकडे लक्ष ठेवून असतो, जसं मी माझ्या मुलीकडे लक्ष ठेवून असतो की ती कुठे पडतेय का, ती कुठे घसरते का, तिला लागू नये वगैरे, ह्या सगळ्या आपण लहानपणापासून त्यांच्याकडे ऑब्झर्व करत असतो. तसंच गणपतीने आमच्या कलाकारांच्या बाबतीत तसं तो एका मुलासारखं लक्ष ठेवून आहे की कोणाला काय इजा होत नाही ना, की कोणाच्या वाट्याला किती आहे काय आहे, किती कोणाला द्यायचं, किती काय करायचं, ते सगळं तो ठरवतो. त्याच्याकडे सगळी जडणघडण झाली असल्या कारणाने असं काही टेन्शन नाही आहे, जे काही देशील ते मान्य आहे मला सगळंच. ओके, तुमचं प्रेक्षकांना काय आव्हान असेल किंवा काय सूचना असेल किंवा काय एक संदर्भ म्हणजे सांगायचं प्रेक्षकांना की गणपती मध्ये? म्हणजे माझी मी सर्वांना जो जो भेटेल त्याला सांगत असतो की जास्तीत जास्त ट्री गणेश बसवण्याचा प्रयत्न करा. मी ज्यावेळी पहिल्यांदा इकडे गणपती बसवला आणि त्यानंतर इकडची काही मंडळी आली होती दर्शनाला, तर त्यांनी विचारलं मला होतं की हे काय आहे, कन्सेप्ट काय, त्यांनाही माहीत नव्हती. तर आता या बिल्डिंगमध्ये, माझ्या बिल्डिंगमध्ये तरी 3 ट्री गणेश झालेले आहेत,
आता बाकीच्यांना मी पण जागृत करतोय, मी हळूहळू जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी हळूहळू लोकांपर्यंत हा कन्सेप्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण मला नाही वाटत की पोहोचवण्याची गरज आहे, ऑलरेडी पोहोचलेलं आहे सगळं, फक्त ते अंमलात आणणं गरजेचं आहे, त्या वाटेवर चालणं गरजेचं आहे. बघ मी एवढंच म्हणेन की प्रदूषण टाळायचं आहे, जे काही आपत्ती येते आपण सगळेच बघतोय, सुनामी येते, पाऊस भयंकर पडतोय, हे सगळं आपणच दिलेलं आहे, जे आपल्याला परत मिळतंय, तर आपण चांगलं देऊया आणि चांगलंच घेऊया. थँक्यू. गणपती अप्पा मोरया. नमस्कार, मी सागर कारंडे आणि महावर्ल्डच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.